बातमी अहमदनगर मधून अहमदनगर च्या सौंडी इथं धनगर समाजाचं उपोषण सुरूच आहे। तब्येत खालावली, आरोग्य मंत्री तानाजी सावंतांसह डॉक्टरांची विशेष टीम तिथे पोहोचेल। तर यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले यांनी ही माहिती दिली आहे। तर आरक्षणासाठी उपोषणकर्ते अण्णासाहेब रूपनवर सुरेश बनकर हे उपोषणावर ठाम आहेत आणि यावेळी संतोष आवारे यांनी ही माहिती दिली आहे। तर अहमदनगरच्या चौंडी इथं धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या 20 दिवसापासून चौंडी येथे अमरण उपोषण सुरू आहे। आपण पाहू शकतो की जे उपोषणकर्ते आहेत अण्णासाहेब रूपनर आणि सुरेश बडगर हे गेल्या 20 दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत आहेत। आपण पाहू शकतो की गेल्या काही दिवसांपासून त्यांनी पाणी आणि अन्नत्याग देखील केला आहे आणि उपचार घेण्यासही त्यांनी नकार दिलेला आहे। यांना हॉस्पिटलला भरती करण्याची विनंती आहे, ती डॉक्टर टीमकडून केली जाते, पण ते कोणतेही उपचार घेणार नाही अशी जी भूमिका आहे त्यांनी घेतलेली आहे। आपल्या सोबत सेनेचे जे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। साहेब, काय सांगताल की आज 20वा दिवस आहे आणि प्रकृती खालवत चालली आहे? आज 20वा दिवस आहे, रात्रीपासून अण्णासाहेबांची शुगर 60 खाली जाते, खालीवर होते। अगदी डॉक्टरांनी खूप आग्रह केला की अशा परिस्थितीमध्ये त्यांना इथून हॉस्पिटलला नगरला नेलं पाहिजे, परंतु ते काही हलण्यास तयार नाहीत, कुठलाही उपचार घेण्यास ते सक्त मनाई करतात। आणि डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की जर या परिस्थितीत शुगर कमी जास्त झाली तर त्यांना पॅरालिसिस अटॅक येऊ शकतो किंवा त्यांचे एक एक ऑर्गन आता यापुढे डॅमेज व्हायला सुरुवात होतील, ही भीती डॉक्टरांना आहे, त्यांनाही आहे, परंतु ते कुठलाही उपचार घेण्यास तयार नाहीत। दुसरे सुरेश दादा बंडगर हे गेल्या 5 दिवसापासून पाण्याचा एक थेंबही नाही, तेही कुठल्या उपचारासाठी सहकार्य करत नाहीत। अशा गंभीर परिस्थितीमध्ये आरोग्यमंत्री साहेबांना ही माहिती कळली असेल, आरोग्यमंत्री आदरणीय तानाजी सावंत साहेबांचा फोन आला होता, कसल्याही प्रकारे त्यांना हॉस्पिटलला हलवा आणि नसेल ते जात, तर त्यांनी एक 15 डॉक्टरांचं पथक आणि 2 ॲम्ब्युलन्स इथं तातडीनं पाठवलेले आहेत, त्या अगदी अर्ध्या तासाच्या आत इथं येतील। आणि यांची आज परिस्थिती चिंताजनक आणि खूप गंभीर झालेली आहे। राज्य शासनाला या परिस्थितीची जाणीव होताना दिसत नाही, जर राज्य शासनाने आणखीन ही जागवत नसेल तर माझे धनगर बांधवांना आव्हान आणि विनंती आहे की आपण रस्त्यावर आलं पाहिजे आणि या राज्याचा चक्का जाम केल्याशिवाय हे राज्य सरकार आपल्या प्रश्नाकडे गंभीरतेने आता बघणार नाही। संतोष आवारे, लोकशाही न्यूज, अहमदनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।